साईराम इयत्ता दुसरी विषय मराठी मुलांनो आज आपण उजळणी पाहणार आहोत रिव्हिजन धडा क्रमांक बारा अवकार सतरा बारा खडी अंक अक्षरे एक ते वीस यांची आज आपण उजळणी पाहणार आहोत प्रश्न वाचा योग्य पर्यायी उत्तरासमोर टिक करा प्रश्न वाचा योग्य पर्यायी उत्तरासमोर टिक करा रीड द क्वेश्चन अँड टिक द करेक्ट गौतम कितवीत आहे गौतम कितवीत आहे एक चौथीत दोन तिसरीत तीन दुसरीत एक चौथीत दोन तिसरीत तीन दुसरीत तर गौतम कितवीत आहे मुलांना चौथीत गौतम चौथीत आहे अशा पद्धतीने तुम्हाला करेक्ट आन्सरला टिक करायचं आहे गौतमचे घर कसे आहे गौतमचे घर कसे आहे एक मातीचे दोन कौलारू तीन सिमेंटचे एक मातीचे दोन कौलारू तीन सिमेंटचे सांगा गौतमचे घर कसे आहे कौलारू गौतमचे घर कौलारू आहे कोठे खेळायला मौज वाटते कोठे खेळायला मौज वाटते एक हौदापाशी दोन चौकात तीन घरात एक हौदापाशी दोन चौकात तीन घरात तर मुलांना कुठे खेळायला मौज वाटते हौदा पाशी तर हौदा पाशी या उत्तराला आपल्याला टिक आहे हौदा पाशी रिकाम्या जागी येणाऱ्या योग्य अक्षराला टिक करा रिकाम्या जागी येणाऱ्या योग्य अक्षराला टिक करा टिक द करेक्ट ऑप्शन टू फिल द ब्लँक्स गौतम माझा डॅश आहे गौतम माझा डॅश आहे ऑप्शन्स बघूया एक सोबती दोन काका का, तीन भाऊ एक सोबती दोन काका का, तीन भाऊ तर करेक्ट आन्सर काय आहे बरोबर उत्तर गौतम माझा सोबती आहे हे बरोबर उत्तर आहे चौकात डॅश हौद आहे चौकात डॅश हौद आहे ऑप्शन्स एक त्रिकोणी दोन चौकोनी तीन गोल बरोबर उत्तर काय आहे एक त्रिकोणी दोन चौकोनी तीन गोल सांगा बरोबर उत्तर चौकोनी बरोबर चौकात चौकोनी हौद आहे डॅश पाणी भरले आहे डॅश पाणी भरले आहे एक शेतात दोन घरात तीन हौदात एक शेतात दोन घरात तीन हौदात बरोबर काय आहे मुलानो तीन हौदात हौदात पाणी भरले आहे चुकी बरोबर ते टिक करा चूज वेदर द गिवन सेंटेन्सेस आर ट्रू ऑर फॉल्स घरापुढे एक हौद आहे घरापुढे एक हौद आहे मग बरोबर की चूक आपल्याला ओळखायचं आहे हे सेंटेन्स बरोबर आहे की चूक घरापुढे एक हौद आहे जर आपण पाठ चांगला वाचला असेल तर आपल्याला लक्षात येईल की घरापुढे एक हौद आहे की नाही तर करेक्ट उत्तर काय आहे चूक कारण घरा पुढे हौद नाही घरा मागे एक हौद आहे बरोबर उत्तर काय आहे घरा मागे म्हणून इथे हे सेंटेन्स चुकीचं आहे हौदात पाणी भरतात हौदात पाणी भरतात बरोबर की चूक बरोबर हौदात पाणी भरतात गौतम माझा सोबती आहे गौतम माझा सोबती आहे मग हे बरोबर आहे की चूक कोणतं ऑप्शन करेक्ट असेल गौतम माझा सोबती आहे बरोबर गौतम माझा सोबती आहे ओळखा व योग्य उत्तरावर टिक करा चित्र ओळखा व योग्य उत्तरावर टिक करा आयडेंटिफाय द पिक्चर अँड टिक द करेक्ट वड आता इथे आपल्याला एक चित्र दिसत आहे त्या चित्रामध्ये काय आहे ते आपल्याला ऑप्शन थ्रू ओळखायचं आहे एक चौकोन दोन गोल तीन त्रिकोण आता ह्या पिक्चरमध्ये आपल्याला त्रिकोण दिसतोय का तीन कोण नाही गोल दिसतोय का हा नाही मग हा काय असणार आहे चौकोन बरोबर चौकन ऑप्शन करेक्ट आहे आता या पिक्चरमध्ये काय आहे ते ओळखूया आपण एक झाड दोन गवत तीन कौल एक झाड दोन गवत तीन कौल काय बरं आहे मग करेक्ट आन्सर ह्याच्यामध्ये कशाला आपण करेक्ट टिक करणार आहोत झाड आहे का हे नाही गवत आहे का नाही तर काय दिसतंय आपल्याला कौल बरोबर मग हे आहे कौल करेक्ट ऑप्शन तर हे ओळखूया एक नौका दोन विमान तीन जहाज एक नौका दोन विमान तीन जहाज तर ह्या चित्रावरून आपल्याला ओळखायचं आहे ऑप्शन कोणतं योग्य आहे जहाज नाही विमान नाही म्हणजे आहे नौका तर हे ओळखूया एक पूल दोन चौक तीन गाव एक पूल दोन चौक तीन गाव तर ह्यामध्ये हे गाव दिसतंय का नाही इथे आपल्याला खूप साऱ्या गाडी दिसत आहेत गाड्या दिसत आहेत दोन चौक तर इथे आपल्याला वेगवेगळे रस्ते जोडलेले दिसत आहेत आणि एक पूल तर हा पूल आहे का नाही तर वेगवेगळे रस्ते जोडलेले आहेत म्हणून ह्याला नाव आहे चौक मग आपलं करेक्ट ऑन आन्सर काय आहे चौक तर हे ओळखूया आपण एक सनई दोन चौघडा तीन समयी एक सनई दोन चौघडा तीन समयी तर नंबर एक करेक्ट आहे का ही सनई आहे का नाही ही सनई नाही नंबर तीन ऑप्शन समयी दिसते का ही आपल्याला नाही मग हा आहे चौघडा काय आहे चौघडा चौघडा करेक्ट आन्सर खालील मात्रा जोडून शब्द तयार करा आणि योग्य पर्यायाला टिक करा खालील मात्रा जोडून शब्द तयार करा आणि योग्य पर्यायाला टिक करा जॉईन द मात्रा अँड टिक द करेक्ट वर्ड एक द अधिक औची मात्रा अधिक त द अधिक औची मात्रा अधिक त ऑप्शन्स बघूया आपण एक दौत दोन दोत एक दौत दोन दोत द ला जर आपण औची मात्रा जोडली तर ता त्याचं प्रोनाऊन्सेशन कसं होणार आहे त्याचं उच्चारण कसं होणार आहे दौ तर आपण करेक्ट आन्सर काय निवडणार मग दौत दौत हे आपलं करेक्ट आन्सर आहे नंबर दोन च अधिक औची मात्रा अधिक क अधिक ट च अधिक औची मात्रा अधिक क अधिक ट ऑप्शन्स पाहूया चिकट चौकट चिकट चौकट आता जर आपण च ला ची मात्रा जोडली तर उच्चारण कसं होईल चौ चौकट मग ह्याच्यामध्ये चिकट हे ऑप्शन बरोबर आहे का नाही तर करेक्ट ऑप्शन ऑप्शन काय आपलं चौकट ह अधिक ची मात्रा अधिक द ह औ ची मात्रा अधिक द ऑप्शन्स एक हौद दोन हद एक हौद दोन हद ह ला लाची मात्रा जोडली हौद म्हणजे आपलं करेक्ट ऑप्शन काय आहे नंबर एक हौद हौद अ अधिक औची मात्रा अधिक त अ अधिक अवची मात्रा अधिक त अला आपण अवची मात्रा जोडली काय होईल तयार औ त आपले ऑप्शन्स पाहूया आत औत आत औत करेक्ट ऑप्शन आपलं नंबर दोन औत औत रिकाम्या जागी योग्य अक्षरावर टिक करा एकाम्या जागी योग्य अक्षरावर टिक करा टिक द करेक्ट आन्सर नंबर एक आता ही आहे बाराखडी आपली योग्य बाराखडीमध्ये जे मिसिंग लेटर आहे ते आपण ओळखूया खा खी डॅश खू खा खी डॅश खु, तर योग्य काय लेटर आहे ते ओळखूया आपण नंबर एक खी दोन नंबर एक खी नंबर दोन खु, आणि नंबर तीन खो तो योग्य लेटर काय आहे योग्य अक्षर काय आहे खी येईल का खू येईल का की खो येईल काय असेल बरं करेक्ट आन्सर ख खा खी खी बरोबर ख खा खी खी खू नंबर दोन बघूया आता शे शई डॅश शौ शम शे शई डॅश शौ शम नंबर एक शो नंबर दो शाह नंबर तीन शाह नंबर एक शो, नंबर दो शाह नंबर तीन शाह तो करेक्ट का शे सई शो बरोबर, शे सई शो शम, मी मी डैश

प्रू डैश फू फू फ्रू डैश फ ऑप्शन्स बढ़ू एक फे दोन फा, तीन फ एक फे दोन फा, तीन फ तो करेक्ट आंसर काू फू प्रू फे बरोबर. ढे ढो ढौ डॅश ढे ढो ढौ डॅश दहा. तर करेक्ट आन्सर नंबर एक ढम दोन ढा तीन ढी ढम ढा ढी करेक्ट ऑप्शन काय असेल ढे ढो ढौ ढम ढहा अंक अक्षरात लिहा अंक अक्षरात लिहा टेक द करेक्ट नंबर नेम फ्रॉम द गिवन ऑप्शन आता इथे आपल्याला जो अंक दिलेला आहे तो आपल्याला ओळखायचा आहे अक्षरांमध्ये ऑप्शन्स पाहूया एक नऊ दोन चार नऊ दोन चार ह्यातलं करेक्ट ऑप्शन काय आहे ते आपण निवडूया नऊ नंबर एक नऊ अंक अक्षरात लिहा आता इथे कोणता नंबर आहे सोळा कोणता नंबर आहे सोळा तर अक्षरात आपल्याला ओळखायचा आहे सोळा अकरा अठरा तर इथे करेक्ट आन्सर कोणता आहे सोळा सोळा ते बारा अक्षरात ओळखूया आपण बारा सतरा चौदा बारा ते तेरा अक्षरात ओळखूया तेरा दोन बारा तेरा नंबर एक तेरा तर पाच पाच तीन चार अक्षरामध्ये करेक्ट ऑप्शन आहे नंबर एक आता मुलांनो आपण उजळणी पाहिली धड्यांची बाराखडीची आणि एकतेवीस अंक अक्षरांची तर तुम्ही छान उजळणी त्याची रिव्हिजन करा आणि पूर्ण धड्यांचं वाचन करा पूर्ण बाराखडीचं वाचन करा आणि एक तेवीस अंक अक्षरांची पण उजळणी करा ऑल द बेस्ट धन्यवाद